हेलो स्टूडेंट, वेलकम टू इंटर मैथ्स। लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स चा पार्ट 16 मध्ये आपण आज अप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, ज्याला आपण वर्ल्ड एक्झाम्पल म्हणतो, ते बघणार आहोत। आता हा पार्ट खूप मोठा आहे, जरी टेक्स्टमध्ये एक्झाम्पल कमी दिले असले तरी तुमच्या पेपर पॅटर्ननुसार जे टेक्स्टच्या बाहेरचे एक्झाम्पल विचारल्या जाऊ शकतात त्याच्यामध्ये हे वर्ड प्रॉब्लेम बाहेरून तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतात। त्याच्यामुळं जर तुम्हाला आउट ऑफ कव्हर करायचं असेल तर मात्र तुम्हाला टेक्स्टच्या बाहेर जाऊन या वर्ल्ड एक्झाम्पलचा अभ्यास करावा लागेल। त्याच्यामुळं थोडं सिस्टमॅटिक आपण थोडंसं बॅकमध्ये काय पाहिलं ते थोडं बघू आणि नंतर आपण हळूहळू कठीण कडे जाऊ। तर व्हाईल सॉल्विंग द वर्ल्ड प्रॉब्लेम्स, कन्व्हर्टिंग द गिव्हन इन्फॉर्मेशन, म्हणजे त्या टेक्स्ट मध्ये जी माहिती दिलेली आहे ती कन्व्हर्ट करायची, ते शब्द आपल्याला कन्व्हर्ट करायचे इनटू त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल पार्ट, म्हणजे इक्वेशन्स तयार करायचे। तर इक्वेशन अर्थात इथं कोणते तयार होतील, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, म्हणजे त्या वर्ल्ड एक्झाम्पलचा दोन इक्वेशनमध्ये कन्व्हर्ट करणं हे इथं महत्त्वाचं आहे। इज अन इम्पॉर्टन्स, म्हणजे या वर्ल्ड एक्झाम्पलमध्ये हा हार्ट आहे, हे जमलं की मग सॉल्व करता येतं आपल्याला। त्याच्यामुळं हे दोन इक्वेशन तयार करणं महत्त्वाचं आहे। आता कसे करू आपण हे कन्व्हर्ट, त्यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील। रीड द गिवन वर्ल्ड प्रॉब्लेम केअरफुली, अर्थात हे आपण करतोच, अँड ट्राय टू अंडरस्टँड इट, कारण सोपे गणित आहेत वर्ल्ड एक्झाम्पल, सरळ सरळ आपण सॉल्व करू शकतो, परंतु काही हॉट एक्झाम्पल जे असतात ते मात्र विचार करायला लावतात। त्यांचे जे भाषा आहे, जे वर्ड आहे, ते आपल्याला कळले तरच त्याचा अर्थ लागेल। स्टेप टू, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन यूज प्रॉपर व्हेरिएबल फॉर गिवन क्वांटिटीज। सोपे गणित आहे, अर्थात याच्यामध्ये दोन भाग पडतील, सोपे आणि कठीण। कठीण मध्ये काय होतं की व्हेरिएबल्स कोणते निवडायचे, एक्स कशाला म्हणायचं, वाय कशाला म्हणायचं, हे ठरवणं सुद्धा फार महत्वाचं आहे, अर्थात हे प्रॅक्टिस न येतं। स्टेप नंबर 3, फ्रॉम द मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स फॉर्म अबव व्हेरिएबल्स ऑन द मॅथमॅटिकल स्टेट, म्हणजे दोन इक्वेशन्स तयार करा, अर्थात जवळपास दोन सेंटेन्सेस राहतात, एक सेंटेन्स एक इक्वेशन देतं, दुसरं स्टेटमेंट हे दुसरं इक्वेशन देतं, म्हणजे इथं दोन इक्वेशन तयार करणे आपल्याला कंडिशन 1 कंडिशन 2 असं आपण त्याला संबोधतो। कंडिशन 1 म्हणजे वाक्य नंबर 1, ते तुम्हाला इक्वेशन 1 देईल, आणि कंडिशन 2 म्हणजे त्या प्रॉब्लेममधलं दुसरं स्टेटमेंट वाक्य, हे तुम्हाला दुसरं इक्वेशन देईल। स्टेप 4, यूज सुटेबल मेथड टू सॉल्व द इक्वेशन्स, म्हणजे पहिल्या 3 स्टेप त्यातली दुसरी आणि तिसरी ही फार महत्त्वाची। आता सॉल्व तर आपल्याला करता येतो, आपण कोणतीही मेथड वापरू शकतो, पण तुम्हाला सांगितलं आहे की
शक्यतो आपण इलिमिनेशन वापरतो, आणि सोयीचं पडलं तर सबस्टिट्यूशन वापरा, म्हणजे दोन पैकी एक आपण वापरतो. फाइंड अ सोल्युशन, म्हणजे आपण सोल्युशन लिहितो, एक्स इज इक्वल टू दिस मच, वाय इज इक्वल टू दिस मच, दिस इज द सोल्युशन, ते लिहा. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल इन द बोथ इक्वेशन. आता हे तुम्हाला आठवत असेल, व्हेरिफिकेशन, व्हेरीफाय युअर रिझल्ट, म्हणजे व्हेरिफिकेशन आलं. आणि वर्ड प्रॉब्लेम मध्ये हे व्हेरिफिकेशन करणं जरुरी आहे, कारण तुम्ही जे उत्तर काढलेलं आहे करेक्ट आहे की नाही हे कसं समजणार. समजा तुला तुम्हाला एक विचारलं, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ पेन. आता तुम्ही एखादं काढलं उत्तर, आता हे उत्तर काढलं बरोबर आहे का, हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हेरिफिकेशन करा, म्हणजे तुम्हाला तात्काळ कळेल की आपण काढलेलं आन्सर बरोबर आहे. ओके, राईट आन्सर. आणि शेवटी आन्सर लिहायला विसरू नका, हे महत्त्वाचं. आता एखादं एक्झाम्पल या स्टेप प्रमाणे आपण घेऊ, म्हणजे तुम्हाला हे एखादं सोपं गणित आपण घेऊ आणि मग ह्या स्टेप आपण फॉलो करू. आता ह्या स्टेप तुमच्या आन्सरमध्ये लिहायच्या नाही, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. लिहायचं तर ते तुम्हाला एक्झाम्पलच आहे, आणि त्याचं इलुस्ट्रेशन लिहायचं आहे, या स्टेप अशा करा हे लिहायचं नाही आहे. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. त्याआधी आपण हे लक्षात घेऊ की वी विल सी व्हेरियस टाइप्स ऑफ वर्ल्ड प्रॉब्लेम्स. आता कोणते कोणते प्रॉब्लेम रिगार्डिंग द एजेस, म्हणजे वयासंदर्भातले तुम्ही गणित तुम्हाला विचारले जाते. प्रॉब्लेम रिगार्डिंग द नंबर्स, मग त्याच्यामध्ये फ्रॅक्शन्स आहेत, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे, किंवा 3 डिजिट नंबर आहे, हे थोडंसं कठीण जातं. मग 3 डिजिट नंबर तयार कसा होतो हे तुम्हाला माहीत पाहिजे, की 2 डिजिट नंबर तयार कसा होतो हे सोपं गणित होईल. तर हे तुम्हाला तो नंबर तयार करणं, अर्थात आपण उदाहरणं घेऊ तेव्हा ते तुम्हाला कळेल. प्रॉब्लेम बेस्ड ऑन द फ्रॅक्शन्स, म्हणजे हे नंबरच्या रिलेटेड फ्रॅक्शन, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर. प्रॉब्लेम बेस्ड ऑन द मनी ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे पैशाच्या संदर्भात काही प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. प्रॉब्लेम बेस्ड ऑन द ज्योमेट्रिकल प्रॉपर्टीज. आता इथं हे लक्षात घ्या की ज्या एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठली नेमकी ज्योमेट्रीची प्रॉपर्टी वापरली आहे ही सुद्धा आपल्याला प्रॉपर्टी माहीत पाहिजे, तेव्हाच आपण ते उत्तर लिहू शकू. आणि म्हणून मग काय होतं की हे प्रॉपर्टी आपल्याला माहीत नाही राहिली का, ते गणित आपल्याला त्याचं इक्वेशन तयार करता येत नाही, त्याच्यामुळं मग हे आपल्यासाठी कठीण होऊन बसतं. म्हणजे टोटॅलिटीमध्ये आपल्याला गणित हे समजत असेल तर वर्ल्ड प्रॉब्लेम हे कठीण नाही. प्रॉब्लेम बेस्ड ऑन द स्पीड डिस्टन्स अँड टाइम, तर हा फिजिक्स, म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावर बेस असणारे गणित आहे. आणि एक लास्टली जे मी इन्क्लूड नाही केलं, त्याच्यामध्ये वर्क वर्क अँड टाइम असे जे एक्झाम्पल असतात तर ते थोडेसे कठीण जातात, तर ते गणितसुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू. आता एका एक्झाम्पलमधून आपण हे सगळं समजून घेऊ की ह्या स्टेप वापरायच्या कशा. तर तुम्हाला सांगितलं की बा स्टेप म्हणजे तुम्ही जे एक्झाम्पल आहे ते नीट समजून घ्या. आता एक एक्झाम्पल घेतलं मी, सम ऑफ टू नंबर्स इज 36, एक सेंटेन्स झालं. इफ 9 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 8 टाइम्स द फर्स्ट नंबर, बघा कंडिशन कशी उलटी सारखी राहते, वी गेट द सेकंड नंबर. म्हणजे दुसरी जी कंडिशन आहे दुसऱ्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला दिलेली आहे, याच्यावरून इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला. फाइंड द नंबर्स, म्हणजे तुम्ही जे एक्स आणि वाय घेणार आहात, आता अर्थातच इथं दोन नंबर आहेत, त्याच्यामुळे दोन व्हेरिएबल दोन नंबरसाठी आपण वापरू. स्टेप नंबर 2 मध्ये ते काम करू. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन यूज प्रॉपर व्हेरिएबल फॉर गिवन क्वांटिटीज. आता इथं गोष्ट कशाची आहे तर दोन नंबरची आहे, तर दोन नंबर आहे म्हणजे एक नंबर त्याच्यातला छोटा राहील एक मोठा राहील, दोन्ही सारखे नाही राहणार. लेट द फर्स्ट नंबर इज एक्स, किंवा मग त्याला आपण करू पहिला नंबर दुसरा नंबर, आणि सेकंड नंबर बी वाय, किंवा लेट ग्रेटर नंबर बिगर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय, जे तुम्ही घ्याल
तुम्ही जे लिहाल तिथूनच त्याच्यावर फॉर्म राहायचं आणि मग ते तसं तसं सॉल्व करायचं. आता इथं आपण हे घेतलं एक्स वाय. स्टेप नंबर 3, फॉर्म द मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स. आता इक्वेशन तुम्हाला लिहायचे आहे. आता बघा इक्वेशन कसं लिहू, तर पहिलं जे वाक्य आहे स्टेटमेंट फ्रॉम द फर्स्ट, ते आपल्याला पहिली कंडिशन निर्माण करतं. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय, सम ऑफ द टू नंबर्स इज 36, म्हणजे त्या दोन नंबरची ॲडिशन ही 36 आहे. मग आपण लिहू पहिला नंबर एक्स दुसरा नंबर वाय प्लस म्हणजे ॲडिशन इज, जर इज असेल तर इज म्हणजे इज इक्वल टू दॅट इज 36. अशा प्रकारे आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पहिलं इक्वेशन तयार झालं. हे सिम्पल आहे, याच्यात काही फार कठीण नाही आहे. आता दुसरं जे सेंटेन्स होतं ते दुसरी कंडिशन देतं. आता दुसरं जे स्टेटमेंट होतं ते काय होतं, इफ 9 इज सबट्रॅक्टेड, 9 जर वजा केले फ्रॉम 8 टाइम द फर्स्ट नंबर, आता टाइम्स म्हणजे इन टू मल्टिप्लिकेशन, फर्स्ट नंबरला 8 न मल्टिप्लाय केलं वी गेट सेकंड नंबर, जे तर तुम्हाला दुसरा नंबर मिळतो. दुसरा नंबर काय आहे, वाय. तर इथं बघा 8 टाइम्स द फर्स्ट नंबर दॅट इज 8 इंटू एक्स, टाइम्स म्हणजे इथं इंटू आहे मल्टिप्लाय, तो 8 टाइम्स द फर्स्ट नंबर इज 8x. आता 9 इज सबट्रॅक्टेड, याच्यामधून 9 सबट्रॅक्ट केले, 8 टाइम्स द फर्स्ट नंबर मायनस 9 म्हणजे आपल्याला मिळालं 8x मायनस 9 वी गेट. म्हणजे असं जर केलं, ही क्रिया जर केली आपण, तर आपल्याला वी गेट इज इक्वल टू सेकंड नंबर दॅट इज वाय. तर इथं लिहू आपण सेकंड नंबर दॅट इज वाय इज इक्वल टू 8x मायनस 9. आता हे जे इक्वेशन आहे हे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू आपण. हे झालं सेकंड इक्वेशन. आता ह्या ज्या दोन स्टेप्स होत्या ह्याच महत्वाच्या आहे. इथं इक्वेशन तयार करणं, व्हेरिएबल चूज करणं, एवढं जमलं की आता पुढचा भाग फार आपल्याला काही डिस्कस करायची जरूरत नाही आहे. इथं इलिमिनेशन दिसतं तुम्हाला, बघा प्लस वाय मायनस वाय. इथं आपण सरळ लिहू स्टेप मध्ये 4 कशी सोडवायची, यूज सुटेबल मेथड टू सॉल्व द इक्वेशन, मी आताच बोललो. तर इथं आपल्याला इलिमिनेशन वापरायचं आहे, त्यासाठी ऍड इक्वेशन 1 and 2, दोन्ही इक्वेशन लिहिले ते ऍड केले, त्याच्यामध्ये वाय वाय कॅन्सल होऊन जातील आणि इथं 9x इज इक्वल टू 45. आता हे आपल्याला माहित आहे, सॉल्व करता येतं, 45/9 दॅट इज 5. आता हे जे आहे सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1 घेतलं, त्याच्यामध्ये ते ठेवलं आणि एक्सची व्हॅल्यू 5 ठेवली, नंतर क्रॉस मल्टिप्लाय केला आणि वाय इज इक्वल टू 31 दुसरं इक्वेशन मिळालं. स्टेपमध्ये 5 मध्ये आपल्याला म्हटलं आहे फाइंड सोल्युशन. आता सोल्युशन लिहा, सोल्युशन लिहिलं एक्स इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू 31, किंवा अनदर वे वी राईट इन द पॅरेंथिसिस ऑल्सो एक्स वाय इज इक्वल टू 5, 31 इज द सोल्युशन. हे सोल्युशन या इक्वेशनचं आहे, परंतु उत्तर अजून आपण लिहिलेलं नाही. त्याच्या आधी एक स्टेप फॉलो करायची, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इन बोथ द इक्वेशन, म्हणजे व्हेरिफिकेशन आपलं आलं. आता हे व्हेरिफिकेशन कसं करतो आपण, तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू त्या दोन्ही इक्वेशनमध्ये ठेवायच्या इन द इक्वेशन 1 and 2. तर पहिलं लिहिलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या, दोन्ही साईड बघितल्या सारख्या आल्या, सॅटिस्फाय द इक्वेशन. दुसरं इक्वेशन लिहिलं, त्याच्यात एक्स वायच्या व्हॅल्यू लिहिल्या आणि त्याला सिम्प्लिफाय केलं, दोन्ही साईड सारख्या आल्या, म्हणजे व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालं. आणि मग आपण काय म्हणतो, बोथ द इक्वेशन 1 and 2 सॅटिस्फाय द इक्वेशन, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे, दोन्ही साईड लेफ्ट राईट सारख्या आल्या. आणि फायनली हे मात्र विसरू नका, राईट द आन्सर, देअर फॉर द नंबर्स आर, म्हणजे तुम्हाला जो प्रश्न केला होता की राईट डाऊन द नंबर, तर नंबर्स आर 5 and 31. तर अशा प्रकारे हे स्टेप प्रमाणे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तुम्हाला जिथं हे एक्झाम्पल मिळतील हे खात्रीशीर सांगतो की बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला हे गणित बाहेरून विचारू शकतात, याची शक्यता जास्त आहे. तर
याची प्रॅक्टिस आपल्याला मात्र खूप करावी लागेल, तेव्हाच ही गणित आपल्याला कळतील. तर सेकंड पार्ट मध्ये आपण काही आता टेक्स्ट मधले जे गणित आहेत, सॉल्व एक्झाम्पल आहेत, ते सिम्प्लिफाय करू, म्हणजे तुम्हाला अजून समजण्यासाठी पुढच्या व्हिडिओ उपयुक्त ठरेल. त्यासाठी तुम्ही सेकंड पार्ट, दॅट इज अवर पार्ट नंबर 17 ऑफ दिस चॅप्टर, तर तोपर्यंत आपण थांबूया.